गणेश चतुर्थी निमित्त आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि त्यामध्येच आता आपण आहोत गिरगावमध्ये. आपण पाहू शकतो या ठिकाणी गिरगावचा राजा संपूर्णपणे आहे, तो नटलेला आहे, सज्ज झालेला आहे भाविकांसाठी. आणि भाविक देखील या ठिकाणी आज सकाळपासूनच आहे, ते दर्शनासाठी येत आहेत. यावर्षी पाहायचं झालं तर सुंदर असा देखावा ह्या ठिकाणी गिरगावच्या राजाच्या माध्यमातून आहे तो दाखवण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळापासून जी संपूर्णपणे सुरू असलेली रूढी परंपरा, त्यासोबतच आपले फार पूर्वीपासून सुरू असलेले या ठिकाणी जे सण उत्सव आहेत त्याची देखील एक संपूर्णपणे माहिती आहे, ती देण्यात आलेली आहे. अधिकची माहिती घेऊया आपल्यासोबत, अध्यक्ष आहेत या संपूर्णपणे गिरगावच्या राजाचं. ह्यावर्षी 96 वर्ष आहे सर, काय सांगाल ह्यावर्षी 96 वर्ष आहे, काय एक विशिष्ट आहे, काय एक वैशिष्ट्य आहे? मूर्ती देखील एकदम सुबक पाहायला मिळते, एक मूर्तीमध्ये देखील बदल आहे, काय सांगाल? जय गणेश. मी मंडळाचा अध्यक्ष प्रकाश कनवजे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्यावर्षी ही जी मूर्ती आहे ही अशी सुबक आणि चांगली व्यवस्थित अशी साकारलेली मूर्ती आहे, मूर्तिकार राजन पाटकर. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 रुपयांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78-25-89-36-00 आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि यावर्षी दरवर्षी आमचं इतके वर्ष म्हणजे ती ॲक्च्युली मुळातच आमचा पर्यावरणाची ती मूर्ती 1.5-2 फुटाची असल्यापासून ती आज गाय म्हणजे या 96 वर्षापासून आम्ही शाडूच्या मातीची पर्यावरणपूरक अशी मूर्ती बनवलेली आहे मूर्तिकार राजन पाटकर. आणि सजावट केलेली आहे सगळ्यात एकावा सुमित पाटील आणि आमच्या वाडीतील कार्यकर्ते अभिषेक मोरे आणि जितेंद्र मोरे हे लहानपणासोबत सजावट करतायत. त्याच्या आधी पण बरेचसे कार्यकर्ते शिवाजी महाराजांचा पूर्णपणे देखावा आहे तो या ठिकाणी साकारलेला आहे, काय एक माहिती समाजाला देऊ इच्छिता या माध्यमातून? माहिती आम्ही समाजाला असंच करतोय की देण्याचा प्रयत्न करतो आणि 2-3 वर्ष आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी घोडदौड चालू केली ती घोडदौडचा आम्ही जो प्रवास आहे त्यांचा त्या प्रवासाने आम्ही सर्व म्हणजे हे दुर्गवीर किल्ला आणि सह्याद्रीवर जे किल्ले आहेत तिथे आमचे कार्यकर्ते 2 वर्ष आम्ही जातोय. आणि तिकडले जे वस्तू आहेत म्हणजे गडकिल्ल्यांचं जे ढासाळले किल्ले आहेत तिकडे बुरुज वगैरे खतलेले आहेत त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच्यातून आम्ही म्हणजे त्यांचं संवर्धन कसं करायचं, त्याचं जोपासणी कशी करावी अशी आमची या मंडळाने ठरवून म्हणून ती आम्ही त्याची माहिती अखंड महाराष्ट्रभर आम्ही सगळ्या संस्थांना सामाजिक संस्था कळवतो. त्याच्यातून आमचा हा उद्देश असा आहे की आम्ही हा त्यांचं महाराजांनी जे किल्ले जिंकलेले आहेत त्यांनी कसं जेव्हा महाराष्ट्र रयतेचा राजा म्हणून त्यांना महाराजांना ओळखलं गेलं आणि त्यांनी असं त्यांचा जो प्रयत्न म्हणजे महाराजांनी सुरुवात केली ती आम्ही ह्या चित्र याच्यातनं सादर केलेलं आहे. बघा म्हणजे आणि पूर्ण ह्यावर्षी मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याला 350 पूर्ण होत आहेत, त्यानिमित्तानं मी हा देखावा सादर केला. त्याचं चित्रकरण हे चित्रकरण आमचे सुमित पाटील यांनी साकारले आणि त्याच्यावर मूर्तीमध्ये देखील यावर्षी विशेष बदल आपल्याला पाहायला मिळतो, त्याबद्दल काय सांगा? म्हणजे बदल असा आहे की आम्ही म्हटलं गिरगाव राजा फेटाधारी होता म्हणजे तो फेटाचा गिरगाव राजी ओळत होता आत्तापर्यंत, पण यावर्षी आमच्या मंडळाने ठरवलं की आता की हा मूर्ती आपण मुकुटधारी करावी आणि मुकुटधारी आत्तापर्यंत मला वाटते बरेचसे गणेश भक्त येतात म्हणजे आता आमची पहिला स्थापना झाली पण 2 दिवसापासून आमचा हा जो देखावा तयार आहे मूर्ती घडवली आहे. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की बघा तुम्ही त्या सोंडेवरती कृष्णाचा हे आहे आणि सुबक अशी मूर्ती तयार केली आहे. त्यांनी त्याचं जे हे आहे मूर्तीचा आणि ही पर्यावरणाची मूर्ती आहे. आणि दुसरं म्हणजे आम्हाला वैशिष्ट्य म्हणजे की हा मुकुट एवढा लोकांना आवडलेला भक्तांना की ते म्हणतात की चर्चा आणि ते मला वाटते 2 दिवसापर्यंत आमचे रविवारी मराठीचे संस्थापक संभाजी राजे यांनी आम्हाला भेट दिली आणि त्यांना पण एवढी प्रचंड मूर्ती अशी आवडली की ते म्हणाले खरोखर तुमचा मूर्ती पण छान तर आहेत गिरगावचं नाव आहे पण तू आम्हाला पण एवढे आवडले की खरोखर गिरगाव राजा म्हणजे फार मोठं मंडळ आता तयार होतं आणि झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यानंतर बरेचसे म्हणजे संस्था लोक सामाजिक संस्था जे सगळे आले होते आमच्याकडे क्रीडा साहित्यिक वगैरे नेते येतात सिने कलाकार येतात मग मराठी असो हिंदी पिक्चरमधले त्यांची उपस्थिती प्रामुख्याने इथे येतेच असते दरवर्षी. हां
मोठ्या प्रमाणात भाविक आहेत या ठिकाणी येत आहेत. पाहायचं झालं तर यावर्षी मूर्तीचं संपूर्णपणे वैशिष्ट्य त्याच प्रकार आहे. मुकुटधारी गिरगावचा राजा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच माध्यमातून ही संपूर्णपणे शिवकालीन संपूर्णपणे जी प्रथा आहे शिवाजी महाराजांचा संपूर्णपणे जीवनक्रम सांगणारा देखावा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. तर त्याच्याच माध्यमातून गडकिल्ले संवर्धन कशाप्रकारे करायचं याचा मेसेज देखील प्रामुख्याने गिरगावचा राजा या गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. निखिल चव्हाण, टी व्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.